लगिन बाबा लगिन बबरी बाबिया गप 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 बाबा लगिन। मित्रांनो, आत्तापर्यंत कळलंच असेल की हा वाडा कोणत्या चित्रपटामध्ये बघितला होता। होय, या वाड्यामध्ये पछाडलेला एक भयपटाचे शूटिंग झाले होते। त्याशिवाय बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग इथे झाले होते। कोल्हापूरपासून 46 किलोमीटर अंतरावर पळसंबे येथे पंतांचा वाडा म्हणजेच बावडेकरांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे। रामचंद्र अमात्य यांचे 90 वंशज परशुराम अमात्य यांनी 1935 साली हा वाडा बांधला। या एपिसोडमध्ये आपण या वाड्याविषयी माहिती घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण बघून आलोय पळसंबे लेणे, पण अजून एक गंमत तुम्हाला दाखवायची आहे मला, ती म्हणजे हा आपल्याला एक वाडा दिसतोय, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, आणि त्या वाडा पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की कोणता येतो वाडा। तर तो वाडा आपण पछाडलेल्या पिक्चरमध्ये आणि बरंच पिक्चरमध्ये तो वाडा आपण बघितला आहे। तर माझ्या पाठीमागे हा वाडा सगळा तुम्हाला दाखवणार आहे। हे मला तिथून पळसंबेच्या लेण्यापासून 3 किलोमीटर अंतरावर हे आपल्याला इथं पाहायला मिळते। तर आतमध्ये जाऊ बघा वाडा, बाहेरचा जेवढा परिसर आहे हा तुम्हाला दाखवतो, नक्की वाडा खूप आहे। गेटमधून प्रवेश केल्यावर समोर आपल्याला भव्य वाडा पाहायला मिळतो। प्रवेशद्वारासमोर सुंदर कारंजा नजरेस पडतो। समोर जुन्या काही तोफा, काही विरगळी आणि अवशेष पाहायला मिळतात। सध्या वाड्यामध्ये पुरातन वस्तूचे संग्रहालय पाहायला मिळते। असे जुने साहित्य इथं आपल्याला पाहायला मिळतात, हे ठेवलेले तुम्ही बघू शकताय असे हत्ती, त्याच्यानंतर असे जुने अवशेष इथे दगडे आपल्याला पाहायला मिळतात। ही तोफ एक पाहायला मिळते आपल्याला इथे वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी, इथेच ते झालेलं बघा लोकेशन, ते आपल्याला होम केलेला भाग तो, आणि इथेच ते बावले सगळे जाळलेले। आत वाड्यात प्रवेश केल्यावर त्या काळातील भांडी, सारीपाटाचा डाव, बुद्धिबळाच्या सोंगट्या, त्या काळात असणारे देव, देवाऱ्यातील वस्तू पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळी अशा पगड्या असायची बघा, शिंदेशाही पगडी, त्याच्यानंतर पेशवाईची पगडी, होळकरची कशी असायची पगडी, त्याच्यानंतर गायकवाडांची पगडी, इथे आपल्याला बघा ते माधवराव अमात्य यांची पगडी, पुणेरी टाईप असते ती हे पगडी पाहायला मिळते आपल्याला इथे, त्यानंतर कोल्हापूरची ही पगडी आणि ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा चिरेटोप। इकडे दाबोडे पगडी म्हणून आहे, मावळा पगडी, त्यानंतर मस्तानीची ही आपल्याला बघा मिळते टोपी, ही पठाणी पगडी, त्यानंतर ही मुघल राणीची पगडी असायची अशा पद्धतीने। यापुढे इथं जुन्या बुद्धिबळातल्या सोंगट्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात, ही जुने भांडी वगैरे इथं ठेवलेत। त्यानंतर स्टॅम्प जे बघतात आपण, ते स्टॅम्प आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्यानंतर इंक पेन, त्या जुन्या काळातलं पेन, त्यानंतर लेखणी, त्याचे कोट स्टॅम्प, त्याच्यानंतर शिक्के वगैरे हे इथं पाहायला मिळतात आपल्याला। जुन्या काळातील तलवारी, भाले, बंदुका इथेही पाहायला मिळतात। याशिवाय कोणत्या चित्रपटांचे इथे शूटिंग झाले त्याचे पोस्टर देखील इथे पाहायला मिळते। रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे खूप ज्ञान असलेले थोर व्यक्तिमत्व। याबरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनाही रामचंद्रपंतांची मोलाची साथ लाभली। अशा 5 छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करण्याचा बहुमान रामचंद्र यांना मिळाला। मराठी राज्यावर कोसळलेले मोगलाचे अरिष्ट टाळण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी रामचंद्रपंतांनी बजावली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरील आज्ञापत्र हा महत्त्वाचा ग्रंथ रामचंद्र अमाते यांनी लिहिला।